आता बातम्या सविस्तराने. कीर्तनातून महिलांचा वारंवार अपमान करणारे निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्यावर मी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर अनेक धमक्यांचे फोन येत असल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय. धनकवडी येथे राहत्या घरी सकाळी अकोले तालुक्यातील भोर येथून सोमनाथ महाराज यांनी फोन करून अश्लील शिवीगाळी केल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी कॉल रेकॉर्डिंग सुरू केले. तू जर इंदोरीकर महाराजांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली नाही तर तू अकोलेत ये, तुला कापूनच टाकतो, अशा भाषेत धमकी दिली. या प्रकरणामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीविताला पुन्हा एकदा इंदोरीकर आणि त्यांच्या समर्थकाकडून धोका निर्माण झालाय असे सांगितलं. या संदर्भात पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशन येथे मेलद्वारे त्यांनी काल तक्रार दाखल केली आहे. इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करण्याची जी मागणी केलेली आहे ती तुम्ही तातडीनं मागे घ्या आणि अकोल्यात जर यायचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला कापूनच टाकतो, अशा पद्धतीचा माझ्या मोबाईलवर सोमनाथ महाराज भोर अकोल्याहून बोलतो आहे असा फोन आलेला होता आणि अत्यंत अश्लील शिवीगाळ कापून टाकण्याची भाषा अशा पद्धतीच्या धमक्या त्यांनी दिलेल्या आहेत. आणि मला वाटतं की इंदोरीकरांचे समर्थन करणारे असे जे कोणी महाराज आहेत, खरं तर यांना महाराज म्हणणं योग्य का अयोग्य हे जनता ठरवेल, परंतु अशा पद्धतीच्या ज्या धमक्या येत आहेत यामुळं माझ्या आणि माझ्या कुटुंबियांना जीविताला धोका निर्माण झालेला आहे आणि हे सगळं इंदोरीकरांच्या सूचनेवरून सुरू आहे हा माझा स्पष्टपणे आरोप आहे. कारण अत्यंत खालच्या पातळीवर सोशल मीडियावर सुद्धा अजूनही मला ट्रोल केलं जात आहे, मला त्रास देण्याचा प्रयत्न होतो, अनेक फोन येत आहेत. मला कोणी समर्थन करत असेल तर त्यांच्या मोबाईलवर जाऊन त्यांनाही शिव्या देण्याचं काम जे आहे ते या सगळ्यांकडे सुरू आहे. आणि या संदर्भामध्ये सहकारनगर पोलीस स्टेशनला मी मेलद्वारे तक्रार दाखल केलेली आहे आणि याची कॉपी जी आहे ती मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवली होती आणि मुख्यमंत्र्यांचंही त्यावर उत्तर आम्ही तातडीनं कार्यवाहीसाठी पाठवलेलं आहे अशा पद्धतीचा आम्हाला प्राप्त झालेला आहे.